नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टीच्या आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कालचा आढावा घेऊया। काल जे 4 स्टॉक्स दिले होते त्याच्यापैकी पॉलिमेडिक्युअर, त्याच्यानंतर AIA इंजिनिअरिंग आणि किर्लोस्कर, हे चारही तीन स्टॉक चारपैकी चालले, एक स्टॉक्समध्ये एंट्रीज भेटली नाहीये। तर मित्रांनो, आजही आपण काहीतरी नवीन गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करू, व्हिडिओला सुरुवात करतोय। याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण निफ्टीमध्ये पाहूया। मोस्टली उद्या आहे बुधवार, मोस्टली असं दिसतंय आत्ताच्या कंडिशन्सला की मार्केट उद्या थोडं ट्रॅप करू शकतं। मग ह्या ट्रॅपिंग लेवल कुठल्या लेवलचे असू शकतात हे तुम्हाला इथे मी सांगायचा प्रयत्न करेल। तर मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल 17,826 हे आजचं क्लोजिंग आहे। मोस्टली मागील 4 दिवसांमध्ये मार्केटमध्ये चांगला सेल ऑफ होताना दिसतोय आपल्याला। ओके, म्हणजे बियर कार्टेल सध्या थोडं तेजीत आहे, विक्री जोरदार करतायत, परंतु उद्या थोडा पॉज घेऊ शकतं असं मला वाटतंय। यासाठी थोडं छोट्या टाइम फ्रेमला जाऊया, यामध्ये आपणास समजायला सोपं जाईल। इथे जर पाहायला गेले तुम्ही तर बऱ्यापैकी इथे मार्केटमध्ये थोडं सेलिंग प्रेशर आपल्याला दिसतंय। ओके, आणि मला असं दिसतंय की ते थोडा एक ग्राफ बनवू शकतो की जो एक फ्लॅग प्रमाणे आहे। आत्ताच्या कंडिशन्समध्ये मला असं दिसतंय इथे 17,850 आणि 17,750 ही उद्यासाठी एक चौकट आहे की ह्या रेंजमध्ये तो थोडा तुम्हाला ट्रॅप करायचा प्रयत्न करेल। कारण परवा दिवशी एक्सपायरीची तयारी मार्केट करायच्या तयारीत आहे, एक्सपायरीला जोरदार मुवमेंट अपेक्षित आहेत। परंतु पाहूया ऍक्च्युली उद्या काय कंडिशन बनतायत, उद्या डेटा कसा चेंज होतोय त्यानुसार। तरी मला वाटतंय जोरदार सेलिंग करायचं असेल तर 17,750 खालीच करायचंय, आणि बाईंग 850 वर 900 वर जात नाही तोपर्यंत विचार नका करू। जरी तो वर जाईल तर तो तुम्हाला ट्रॅप करायलाच जाणार आहे, तिथे तो सगळे कॉलवाल्यांना खाईल आणि पुन्हा पडायचा प्रयत्न करेल। तेजी करताना थोडं सावधान, मंदी करताय तर थोडं वेट करा, आपल्याला 750 खाली पुन्हा जोरदार मुवमेंट मिळतील। अगदी 17,800 हाही इम्पॉर्टंट पॉईंट राहील याच्यामध्ये। आता याच्यानंतर थोडं आपण जाऊया बँक निफ्टीमध्ये। बँक निफ्टीमध्ये आपण पाहायचं याच्यामध्ये काय दिसतंय। बँक निफ्टी डेलीमध्ये आपण याच्यामध्ये लावलेला आहे। बँक निफ्टीमध्येही मागच्या 4 दिवसामध्ये सेलिंग होतंय, आज डोजी बनवलाय, याचा अर्थ उद्या रिव्हर्सल शक्य होऊ शकतो। 40,673 ची लेवल आहे, 40,500 छान सपोर्ट पकडलेला आहे असतेने, इथून पुन्हा एकदा 41,000 पर्यंत जायची शक्यता आहे। पाहूया छोट्या टाइम फ्रेम्स मध्ये तो काय दाखवतोय आपणास। यामध्ये आपणास असं दाखवतोय की इथेही तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं तर एक फ्लॅग पोल बनवताना दिसतोय। मोस्टली या फ्लॅग पोल मध्ये मला असं दिसतंय की इथून जर तो ब्रेकआउट जिथे देईल तिकडे पुन्हा तुम्हाला जोरदार 1,000 पॉईंटची रॅली पॉसिबल आहे। तर मला इथे असं दिसतंय की 40,550 खाली तुम्हाला सेलिंग साईडला बसायचं। 40,550 आणि 40,800 हा रेजिस्टन्स आहे। मोस्टली उद्या 40,800 आणि 40,550, ओके इथे 40,550 असं लिहू शकतो आपण, ह्या रेंजमध्ये तो तुम्हाला ट्रॅप होणार आहे। तुम्ही ह्या लेवलच्या वर किंवा ह्या लेवलच्या खालीच मोठ्या मुवमेंट मिळतील। सध्या तरी वाटत नाही की उद्या तेजी दिसली तर तेजीच्या गाडीत बसा, कारण ट्रॅपिंग होणार आहे वरच्या लेवलला। पुन्हा एकदा मी म्हणेन की 40,650 खाली तुम्ही सेल साईडचा विचार केला तर तुम्हाला आणखीन चांगल्या लेवल्स याच्यामध्ये पाहायला मिळतील। ओके, तर याच्यानंतर आपण पाहूया फिन निफ्टीला। निफ्टी फिन मध्ये आपल्याला असं दिसतंय या कंडिशन्स मध्ये की इथेही सेलिंग साहजिक आहे, निफ्टी बँक निफ्टीच्या पेक्षा काही वेगळं दिसणार नाही इथे। तर मला असं दिसतंय इथे 18,200 हा सपोर्ट झोन आहे इम्पॉर्टंट, उद्या याच्यामध्ये बाउन्स बॅक दिसू शकतो। जरी वरती आली फिन निफ्टी तरी 18,400 वर जायची कॅपॅसिटी नाहीये। पाहूया इंट्राडे साठी उद्या काय करायचंय आपल्याला याच्यामध्ये। तर तुम्ही पाहू शकता की स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे याच्यामध्ये 18,200 चा। मला असं वाटतं याच्यामध्ये 18,200 खाली जोपर्यंत फिन निफ्टी जात नाही तोपर्यंत पुट मध्ये बसू नका। 18,300 हा रेजिस्टन्स आहे, उद्या तुम्हाला 18,300 आणि 18,200 ह्या 100 पॉईंटमध्ये तो गुमवायचा प्रयत्न करेल, इथे ट्रॅप होऊ शकता। त्यामुळे शांत राही, इथे बुधवार मोस्टली प्रीमियम खाणार आहे तो आत्ताच्या कंडिशन्स वरून तरी असं दिसतंय। तर मित्रांनो, हे होतं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं। मोस्टली उद्या थोडा पॉज दाखवू शकतो, परंतु गुरुवारी तेजी आहे हे तुम्हाला मी लवकरच सांगेन। तत्पूर्वी ज्यांनाही अशा प्रकारच्या लेवल्स अपडेट्स इन डेप्थ मध्ये पाहिजे असतील त्यांनी आमचा टेलिग्राम जो खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलाय तो जॉईन करा, कारण तिथे आम्ही रोज तुम्हाला ऑप्शन रिलेटेड माहिती द्यायचा प्रयत्न करत असतो। तसेच ज्यांनाही डिमॅट अकाउंट ओपन करून सुरुवात करायची आहे त्यांनाही खाली डिमॅटच्या लिंक दिलेल्या आहेत, त्याच्यावर जा, तुमचं डिमॅट ओपन करा आणि आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा। आज आता काही 4 स्टॉक्सची चर्चा करूया। यामधले 2 स्टॉक बाईंग साईडचा विचार करूया, 2 सेल सेलिंग स्टाईलचा विचार करूया। ओके, हे स्टॉक्स तुम्हाला स्टडी पर्पज साठी देतोय। पहिली स्क्रिप्ट असेल अंबर एंटरप्राइजेस। अंबर एंटरप्राइजेस मध्ये तुम्ही पाहताल 1916 चं आजचं क्लोजिंग आहे,
1919 पुढे तुम्हाला याच्यामध्ये खरेदीचा विचार करायचा आहे. 1919 पुढे 1935 पर्यंत अपसाइड दाखवेल किंवा त्याच्यावरही जाईल. दोन नंबरची स्क्रिप्ट आहे. जर तुम्ही बाईंग साईडचा विचार करता आहात तर GHCL लिमिटेड, GHCL लिमिटेड हा स्टॉक आहे. 528.55 आजचं क्लोजिंग आहे. 531 वर तुमच्यासाठी पुन्हा बाईंग साईड हा ओपन करेल. 540 आणि 548 पर्यंत अपसाईड दाखवायला हरकत नाही याच्यामध्ये. इनकेस मार्केट पडत आहे तर तुम्हाला विचार करायचा याच्यामध्ये. पहिली स्क्रिप्ट असेल TTK प्रेस्टिज लिमिटेड. TTK प्रेस्टिज मध्ये आम्हाला सेलिंग तयार होताना दिसतंय. 745 क्लोजिंग आहे याचं. 743 खाली तुम्हाला पुन्हा एकदा याच्यामध्ये डाऊन साईड भेटेल. अगदी 700 तुम्ही जवळपास 44 खाली विचार करायला हरकत नाहीये. 740 आणि 735 पर्यंत आपल्याला याच्यामध्ये डाऊनफॉल अपेक्षित आहे. यानंतर ना पुढची 4 नंबरची स्क्रिप्ट याच्यामध्ये असेल कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अर्थात कॉन्कॉर हे नाव त्याचं शॉर्ट फॉर्म आहे. यामध्येही आम्हाला जोरदार सेलिंग होताना दिसतंय. यामध्ये तुम्हाला सांगेल की 595 याच्यामध्ये क्लोजिंग आहे. 595.85 593 खाली सेलिंगला पुन्हा बसा. जोरदार याच्यामध्ये लेवल मिळतील. जोरदार फॉलच्या तयारीत आहे. अशा प्रकारे 4 स्क्रिप्ट होत्या. तुमचा स्टडी यूज करूनच तुम्हाला याच्यामध्ये बसायचे, कारण याच्यामध्ये एखादी चूक ही आपल्याला लॉसमध्ये घेऊन जाते. त्यामुळे प्रॉपर अनालिसिस करा. आम्ही चांगल्या प्रकारे लेवल स्टॉक्स देतोय, डायरेक्शनही तुम्हाला दाखवतोय. तुम्हाला फक्त तुमची रिस्क मॅनेज करून याच्यामध्ये हे सगळे एंट्री करायची. आणि तुम्हालाही असं वाटतंय मी जे काही सांगतोय तुमच्यासाठी वर्थ आहे, तुम्हालाही असं शिकायचंय, तर आजच 888-280-9090 ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आमचे ऑनलाईन कोर्सेस, आमचे वर्कशॉप यांच्याविषयी माहिती घ्या आणि तुम्ही अशा प्रकारे प्रयत्न करा, जेणेकरून हे ज्या दिवशी जमेल तुम्ही वंडरफुल ट्रेड करू शकता. 6 मला भेटणं तुम्हाला शक्य होणार नाहीये, कारण काही कामानिमित्त मी बाहेर असेल. तरीही मी तुम्हाला अपडेट माझ्या टेलिग्रामला देण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी गुरुवारच्या अपडेट मिळवण्यासाठी आपल्या ग्रुपला जॉईन करा. टेलिग्रामला डिटेल अपडेट येऊन जातील. तोपर्यंत थांबूया इथे. पुन्हा भेटूया गुरुवारी संध्याकाळी 6. तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटला एका शब्दामध्ये मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.